नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण किचनच्या काही अशा उपयुक्त टिप्स पाहणार आहोत ज्या तुमच्या रोजच्या वापरातील असतील आणि तुमचे कामं अगदी सोपे होऊन जातील. आता इथे माझ्याकडे थोडीशी सुकलेली कोथिंबीर आणि सुकलेले वांगे आहेत. आता आपण यांना फ्रेश कसं करायचं, तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये खायचा एक टेबलस्पून सोडा टाकून द्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व आपल्याला कोथिंबीर आणि वांगी या पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवून द्यायचे. 5 मिनटानंतर बघू शकता की इतकं फ्रेश होतं की असं वाटतं तुम्ही आत्ताच बाजारातून आणले. 5 मिनटं आपण साईडला ठेवल्याच्या नंतर आपण हे सर्व काढून घेऊया. फरक तुम्हाला जाणवतच असेल की वांग्याचा पूर्वीचा कसा होता कलर आणि आत्ता कसा झालेला आहे. आणि आपली कोथिंबीर देखील तितकीच फ्रेश झालेली आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता हे सर्व आपण काढून घेतल्याच्या नंतर सुकवून घ्यायचं आहे आपल्याला. भाजी करण्यासाठी फ्रेश झालेली आहे तुमची वांगी आणि कोथिंबीर. आता दुसरी टिप अशी आहे की जेव्हा आपण बाजारातून भरपूर साऱ्या डाळी घेऊन येतो तर त्या डाळींना काही दिवसाच्या नंतर कीड लागायला सुरुवात होते. तर ही कीड लागू नये त्याकरता आपण डाळीला स्टोअर करण्याअगोदर डब्यामध्ये एक तेजपत्ता टाका, त्याच्यावरती पूर्ण डाळ टाकून द्या आणि ही सर्व डाळ टाकल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावरती तेजपत्ता ठेवा आणि झाकण लावून पॅक करा. बघा, तुमच्या डाळीला जराही काही कीड वगैरे काहीच लागणार नाही. आता वळूया पुढच्या टिपकडे. टिफिनमध्ये जेव्हा आपण मुलांना चपाती वगैरे देतो रॅपरमध्ये आणि हा रॅपर पुन्हा आपल्या घरी येतो त्यावेळेस आपण हा फेकून द्यायचा नाही, तर आपण याचा कैचीला धार लावण्यासाठी उपयोग करायचा. याचे बारीक बारीक कट करायचे, अगदी नव्यासारखे धार होते कैचीला, ट्राय करून बघा. आता इकडे माझ्याकडे शिळा भात आहे आणि शिळी चपाती, तर यांना ताजंतवानं पूर्वीसारखं कसं करायचं हे पाहूया. इथे मी घेतलेलं आहे बटर पेपर. बटर पेपरमध्ये मी ठेवत आहे आज चपात्या. बघू शकता या शिळ्यात चपात्या आहेत. आता या चपात्यांना मी फोल्ड करून घेते आणि फोल्ड करून झाल्याच्या नंतर आपल्याला याला डब्यामध्ये ठेवायचं आहे. तर इथे मी एक डब्बा घेतलेला आहे, त्या डब्यात आपण या चपात्या ठेवून देऊया. डब्याला पॅक करून घेतलेला आहे आणि इकडे कुकरमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी आहे, फक्त अर्ध ग्लास. पाण्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपला भाताचा टोप आणि चपातीचा डब्बा ठेवून देऊ. कुकरचं झाकण फक्त अलगट ठेवून द्यायचं, आपल्याला पॅक वगैरे काहीही करायचं नाही. फक्त 5 मिनटं आपण याला वाप दिलेली आहे आणि 5 मिनटानंतर आपण याच्यातून भात आणि चपाती काढून घेऊया. तर अगदी आत्ताच केल्यासारखी चपाती आणि भात देखील होतो. अगदी गरम असं वाटतं की आत्ताच केलेलं आहे. तर ही ट्रिक वापरा आणि तुमचं शिळं जेवण आहे जे रात्रीचं ते गरम करून घ्या. मस्त फ्रेश केल्यासारखं वाटतं. बघू शकता चपाती देखील मी तुम्हाला खोलून दाखवते. डब्बा अगदी फ्रेश केल्यासारखी होते. प्रत्येक ट्रिक तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल, तुमची कामं सोपी होऊन जातील. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आपली सिंक खूप घाण झालेली आहे, तिच्यात कचरा देखील अटकतो आणि कधी कधी वास देखील येतो सिंकमधून. तर आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा जो खायचा सोडा आहे तो टाकायचा आहे आपल्याला आणि 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपल्याला स्क्रबरला साबण लावून सिंक घासून घ्यायची आहे. फरक तुम्हाला लगेच जाणवेल की आपली सिंक पूर्वी कशी होती आणि आत्ता कशी झालेली आहे. तर खूप चमकते सिंक या पद्धतीने घासल्याच्यानंतर, कचरा देखील अटकलेला निघून जातो. तर या पद्धतीने ही ट्रिक पण ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.